हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक. तर पहा, आपण ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस हा टॉपिक पाहत होतो. याच्यामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमला सुरुवात केली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपले ऑलरेडी 3 लेक्चर सुद्धा कम्प्लीट झाले. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक सॉरी रेस्पिरेटरी ट्रॅक पाहत असताना सर्वात अगोदर तर पाहिलं की रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये नोज अँड नेझल चेंबर, त्यानंतर आपण फॅरिंग्स, फॅरेंजियल कॅव्हिटी, वोकल कॅव्हिटी, त्यामध्ये आपण पाहिलं फॅरेंजियल कॅव्हिटी किंवा फॅरेंजियल कॅव्हिटीमध्ये असणारे चेंबर्स. ठीक आहे, जसं की नेसो फॅरेंजियल चेंबर काय असेल, लॅरिंगो फॅरेंजियल चेंबर काय असेल, ओरो फॅरेंजियल चेंबर, नंतर पाहिलं आपण युहुला काय असतो, एपिग्लॉटिस काय असतो. आता ऍक्च्युली एपिग्लॉटिस, लॅरिंग्स वगैरे हे जे पार्ट आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित कम्प्लीट करणार आहोत, ज्यानंतर तुम्हाला समजेल की ऍक्च्युली ग्लॉटिसला कव्हर करण्यासाठी, ग्लॉटिस म्हणजे काय, आपली विंड पाईपची जी एक ओपनिंग आहे तिला कवरिंग करण्यासाठी एपिग्लॉटिस कसं काम करतो किंवा लॅरिंगच्या कोणत्या पोझिशन मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, आणि ऍक्च्युली लॅरिंग्स काय असतो. चला लॅरिंग्स पासून सुरुवात करूया. तर लॅरिंग्स अगोदर पहा, मी ज्यावेळेस लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपला जो नेक रिजन असतो, नेक रिजन मध्ये त्या ठिकाणी दोन ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. फ्रंट साईडची जी ट्यूब आहे अँटेरियर साईडला, त्याला आपण म्हणत असतो विंड पाईप. ठीक आहे, त्याला आपण म्हणूया विंड पाईप. समजा हा आपला पॅलेट होता, नेझल चेंबर, या ठिकाणी असणारी आपली बकल कॅव्हिटी, आणि इकडे आपला फॅरिंगचा पार्ट होता. फॅरिंग्स आपला ऑलरेडी कम्प्लीट झालाय. मी सांगितलं होतं ह्यावेळेस इथे ही ट्यूब, एक ट्यूब आहे, हा दुसरी ट्यूब आहे, आणि अँटेरियरची जी ट्यूब आहे हा ऍक्च्युली रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, आणि जी पोस्टेरियर पोझिशनला आहे तो ऍक्च्युली काय, डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. आता रेस्पिरेटरी ट्रॅकची ही जी ओपनिंग होती याला आपण म्हटलं होतं ग्लॉटिस, आणि मी सांगितलं की या ग्लॉटिसला कव्हर करण्यासाठी आपल्याकडे एक फ्लॅप लाईक कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे, त्याला आपण म्हटलं होतं इपिग्लॉटिस, जे की काय करतं, या ग्लॉटिसला कव्हर करतं. कधी, ज्यावेळेस आपण फूड स्वॅलो करत असतो आणि ते फूड पार्टिकल त्यामध्ये एंट्री करू नये म्हणून या रेस्पिरेटरी ट्रॅकला क्लोज करण्यासाठी त्या ठिकाणी काय असतं, तर इपिग्लॉटिस. त्याचप्रमाणे आपला हा जो कोण आहे युहूला, आपण काय करतो, हा युहूला वरती लिफ्टअप होतो आणि या ठिकाणी इंटरनल लेअरला क्लोज करतो. सर्व आपण ऑलरेडी लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि हा जो मागचा ओपनिंग आहे किंवा हा जो ट्यूब आहे, ही ट्यूब आहे इसोफॅगसची, जो की आपला डायजेस्टिव्ह ट्रॅकचा पार्ट आहे. परंतु आपण पाहतोय रेस्पिरेटरी सिस्टीम, त्यामुळे आपल्याला त्याच्याशी काही सध्या डिस्कशन करायचं नाहीये. फक्त आपण पाहिलं की याची जे ट्यूबची जी ओपनिंग आहे, तर आपण म्हणतो गलेट. ठीक आहे, तर मग आता आपण हा पार्ट पाहतोय जो की रेस्पिरेटरी ट्रॅकचा आहे. आता हा रेस्पिरेटरी ट्रॅकचा पार्ट पाहत असताना मी आतापर्यंत त्याला फक्त विंड पाईप म्हटलं होतं किंवा ट्रॅकिया म्हटलं होतं, परंतु ऍक्च्युअली हा जो ट्रॅकी आहे, आता मी हा इथे व्यवस्थित काढतो पहा, हा ट्रॅकी आहे जो की आपल्या नेक रिजन मध्ये आला, हा जो ट्रॅकी आहे. ठीक आहे, आता सॉरी व्यवस्थित येत नाही पहा, हा ट्रॅकियाचा रिजन आहे ऍक्च्युअली, आणि ह्या ट्रॅकियावरती या अशा कार्टिलेजनस रिंग्स पण आहेत. ज्यावेळेस ट्रॅकिया आपला नेक्स्ट टॉपिक आहे समजा, त्यामध्ये आपण डिस्कस करू. परंतु ट्रॅकियाचा हा जो अप्पर पार्ट आहे, ट्रॅकियाचा हा जो अप्परचा पार्ट आहे, समजा एक मिनिट कलर चेंज करतो मी, हा वाला इथं अप्पर रिजनचा पार्ट. ठीक आहे, इथे एक मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे पहा. ट्रॅकिया सुद्धा एक ट्यूबुलर स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याला आतमधून तो हॉलो स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये ओपनिंग आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे याच्या अप्पर रिजनला समजा एक वरती ट्यूब आहे, ही ट्यूब वरती आहे आणि त्यालाच खाली एक दुसरी ट्यूब कंटिन्यू झाली आहे, जसं की ही. समजतंय, म्हणजे हा आपला रेस्पिरेटरी ट्रॅकचा इथे आपले ग्लॉटिस, आणि आपण याला आतापर्यंत पूर्ण स्ट्रक्चरलाच विंड पाईप म्हणलो होतो, पण आता हा जो ट्रॅकी आहे ऍक्च्युअली रेड कलर मध्ये, वरती हा ब्लॅक कलर मध्ये ट्रॅकियाचा अप्पर पार्ट आहे. तर ट्रॅकियाच्या अप्पर पार्टला एक मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे, जे की कार्टिलेजेस पासून बनले, कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही बाहेर साईडने पाहिलं तर तुम्हाला फक्त कार्टिलेजिनस स्ट्रक्चर पाहायला मिळतं. जे कार्टिलेजिनस स्ट्रक्चर, त्याच्या आतमधला जो डेलिकेट किंवा एकदम नाजूक असा पार्ट आहे, त्याला काय करते, सपोर्टिव्ह आहे. म्हणजे बाहेरच्या साईडने कार्टिलेजिनस किंवा कार्टिलेजने त्याला सपोर्ट दिलेला एक स्ट्रक्चर आहे, त्याला कार्टिलेजनस बॉक्स असे म्हणतात, आणि ऍक्च्युअली त्याला साऊंड बॉक्स असे म्हणतात किंवा व्हॉइस बॉक्स का म्हणतात ते पुढे पाहूया. आणि ते जे स्ट्रक्चर आहे त्यालाच म्हटलं जातं लॅरिंग्स. ठीक आहे, मी तुम्ही असंही म्हणू शकता की
आपलं जो ट्रॅकिया आहे, ट्रॅकिया म्हणजे रेस्पायरेटरी ट्रॅकचा, ठीक आहे, विंड पाईप आहे, त्याच्या अप्पर रिजनला या ठिकाणी एक मॉडिफाईड स्ट्रक्चर असतं ज्याला आपण लॅरिंग्स म्हणतो, आणि ती जी ओपनिंग आहे ग्लॉटिसची, ठीक आहे, जी ग्लॉटिस आपण म्हणतो ती ग्लॉटिस कुठे आहे, त्या लॅरिंगच्या अप्पर साईडला असणारी ओपनिंग. म्हणजे पहा, ज्या वेळेस इकडनं अगोदर फॅरिंग्स मधनं काय होईल, फॅरिंग्स मधनं जी एअर येईल ती कुठे जाईल, या ग्लॉटिस थ्रू, म्हणजे अगोदर एंट्री करेल ग्लॉटिस थ्रू या लॅरिंग्स मध्ये, समजते. लॅरिंग्स खाली कोणाला कंटिन्यू झालाय, लॅरिंग्स एक ट्यूब आहे त्याला खालून दुसरी ट्यूब जॉईंट आहे ज्याला आपण म्हणतोय ट्रॅकिया, म्हणजे लॅरिंग्स थ्रू ते पुढे जाणार परत खाली ट्रॅकिया मध्ये. म्हणजे ज्या वेळेस मी म्हणत होतो की ग्लॉटिस थ्रू एअर एंटर करते, म्हणजेच अगोदर एअर कोणामध्ये एंटर करणार आहे, अगोदर एअर एंटर करणार आहे लॅरिंग्स मध्ये, लॅरिंग्स मधून लॅरिंगची जी ओपनिंग आहे ती खाली कोणाला कंटिन्यू होते, ट्रॅकियाच्या ट्यूबला, म्हणजे खाली ते जाणार आहे नंतर ट्रॅकियाला, ठीक आहे. मग आता आपण लॅरिंगचं इंट्रोडक्शन पाहूया. तर पहा, लॅरिंग्स, लॅरिंग्सला व्हॉइस बॉक्स असंही म्हटलं जातं. लॅरिंग्सला व्हॉइस बॉक्स का म्हटलं जातं, कारण आपल्यामध्ये जे फोनेशन म्हणजे साऊंड प्रोडक्शन केलं जातं हे कोणामुळे होत आहे, तर या लॅरिंग्स मुळे होतं. म्हणजे लॅरिंग्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड इन केस ऑफ अ ह्युमन बीइंग, त्याच्यामुळे त्याला व्हॉइस बॅक बॉक्स किंवा साऊंड बॉक्स असंही म्हटलं जातं. तर हा साऊंड कसा प्रोड्यूस करतो, तर काय होतं पहा, ज्या वेळेस आपण इनहेलेशन आणि एक्सहेलेशनची क्रिया करत असतो, एक्सहेलेशन म्हणजे काय, ब्रिदिंग आउट, बरोबर, श्वास बाहेर टाकला जातो, त्यावेळेस ह्या लॅरिंग्स मध्ये त्या ठिकाणी काही कॉर्ड असतात, ठीक आहे, त्याला कॉर्ड, आता ते कॉर्ड काय ते पण आपण पुढे पाहणारच आहोत, फक्त एक इंट्रोडक्शन सांगतो की त्याला व्हॉइस बॉक्स का म्हणतात. तर हे जे फोल्ड असतात, ऍक्च्युली फोल्ड, ते काय करतात की त्या ठिकाणी ज्यावेळेस एक्सहेलेशन होतं त्यावेळेस त्या कॉर्ड वरती व्हायब्रेशन निर्माण होतं, व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे आपल्याकडे साऊंड प्रोडक्शन होतं किंवा फोनेशन होतं, म्हणून ह्या लॅरिंग्सला व्हॉइस बॉक्स म्हणून. डिटेल्स मेकॅनिझम आपण पुढे पाहूया. आता हा जो ऑर्गन आहे लॅरिंग्स, हा लोकेटेड इन द अँटेरियर नेक, आपला जो नेकचा अँटेरियर पार्ट आहे या ठिकाणी हा जो लॅरिंगचा पार्ट, त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी लोकेशन आहे त्याचं, कोणाचं, लॅरिंगचा. इट इज अ कंपोनंट ऑफ द रेस्पायरी ट्रॅक्ट, हा रेस्पायरेटरी ट्रॅक्टचा एक कंपोनंट आहे अँड हॅज अ सेव्हरल इम्पॉर्टंट फंक्शन, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. सगळ्यात पहिलं फंक्शन तो काय करतो, फोनेशन, ठीक आहे. नंतर कप रिफ्लेक्स, समजतंय, ज्यावेळेस आपला कप होतो त्यावेळेस आपण काय करतो की जो जी घाण असेल, जे काय असेल किंवा काही एखादा पार्ट डस्ट पार्टिकल गेला तर तो आपण डायरेक्ट बाहेर टाकतो, बरोबर. ते कप रिफ्लेक्स असेल किंवा फोनेशन साऊंड प्रोडक्शन असेल किंवा प्रोटेक्शन ऑफ लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक, हा काय करतो, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅकला पण प्रोटेक्शन करण्याचं काम करतो, ठीक आहे. तीन फंक्शन समजले, तर पहा, लॅरिंगची पोझिशन समजली, आपल्या नेकमध्ये अप्पर रिजनला हा प्रेझेंट आहे ट्रॅकियाच्या वरती, सॉरी त्या ठिकाणी एक मिनिट, हा ट्रॅकियाच्या वरती रिजनला हा प्रेझेंट आहे. आणि त्याचे फंक्शन मध्ये पाहिलं तर पहिलं फंक्शन आहे साऊंड प्रोडक्शन किंवा फोनेशन, दुसरं आहे त्या ठिकाणी कप रिफ्लेक्स बाहेर टाकणं, आणि तिसरं आहे तो काय करतो, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक आहे, म्हणजे पुढे जो आपला काय असणार आहे, ट्रॅकिया असतील, ब्रॉन्कियल ट्री असेल, रेस्पायरेटरी किंवा लंग्स वगैरे यांचं प्रोटेक्शन करतो. कसं, आपल्याला माहितीये ज्या वेळेस आपण फूड स्वॅलो करतो कुठलाही फूड पार्टिकल ह्या ट्रॅकियामध्ये किंवा विंड पाईप मध्ये एंट्री न करावी म्हणून या लॅरिंगच्या अप्पर रिजनला एक कार्टिलाजिनस फ्लॅप आहे जो की त्या ग्लॉटिसला कव्हर करतो. म्हणजेच फूड पार्टिकल आले तर खाली काय होऊ शकते, रेस्पायरेटरी ट्रॅकला डॅमेज होऊ शकतो किंवा हानी होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे तो ती कव्हरिंग किंवा ती ग्लॉटिसला कव्हर करून जो आपला खालचा लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्याला काय करतो, प्रोटेक्शन करण्याचं पण काम करतो. बघा, लॅरिंग्स अजून हा एक व्हॉइस प्रोड्युसिंग ऑर्गन आहे, तो एक कार्टिलॅजिनस बॉक्स आहे. कार्टिलॅजिनस बॉक्स म्हणजे काय, जर तुम्ही त्या लॅरिंग्सला पाहिलं, हा पा, हा लॅरिंगचा पार्ट आहे, हा येल्लो कलर मधला, हा पूर्ण काय कार्टिलेज, म्हणजे जर तुम्ही त्याला आउटसाईडनं पाहिलं तर तो पूर्ण कशापासून बनलेला आहे, कार्टिलेज पासून बनलेला आहे, एक बॉक्स लाईक स्ट्रक्चर आहे तो की साऊंड प्रोड्यूस करतोय, त्याच्यामुळे त्याला कार्टिलॅजिनस बॉक्स असं म्हणलंय. विच हेल्प इन द प्रोडक्शन ऑफ साऊंड, म्हणजे तो काय करतो, साऊंड प्रोडक्शन साठी मदत करतो. समजतंय, फंक्शन समजले, कार्टिलॅजिनस स्ट्रक्चर म्हणजे कार्टिलेजेस पासून बनलेले, या तीन प्रकारचे कार्टिलेजेस आहेत ते पण आपण डिस्कस करूया. आता लॅरिंग्स इज कंपोज ऑफ, एक्सटर्नली जर पाहिलं, स्केलेटन ऑफ कार्टिलेजेस प्लेट्स, आता सांगितलं पूर्णपणे कार्टिलेज पासून बनले, आपल्या बॉडीमध्ये बोन्स असतील किंवा कार्टिलेज असते त्यांचं काम काय आहे, त्या ठिकाणी सपोर्टिंगचं, बरोबर आहे. त्या पद्धतीनेच या ठिकाणी हा काय, हा कार्टिलॅजिनस पासून बनलेला जो की याच्या इंटरनल स्ट्रक्चरला प्रोटेक्शन देण्याचं काम करतो, एक्सटर्नली तो एक कार्टिलॅजिनस बॉक्स सारखा दिसतो. विच प्रिव्हेंट अन कोलॅप्स ऑफ द स्ट्रक्चर, म्हणजे तो काय, विविध प्रकारच्या कार्टिलेजेस प्लेट्स पासून बनलाय जो की त्याच्या स्ट्रक्चरला कोलॅप्स होण्यापासून काय करतो, त्या ठिकाणी प्रिव्हेंट करतो. आता या ठिकाणी पोझिशन समजली, हा पा, हा खाली ट्रॅकिया,
या ट्रॅकियाच्या अप्पर रिजनला असणारा हा लॅरिंग्स आहे. आणि लॅरिंग्सचाच हे पाहू शकता तुम्ही, इथे हे टंग संपल समजा माउथ मध्ये बकल कॅव्हिटी, आणि लॅरिंग्स पासूनच हा एक लॅप या ठिकाणी एक्सटेंड झालेला आहे. ठीक आहे, कार्टिलेजस. आता ऍक्च्युली हा जो पूर्ण बॉक्स आहे तो पूर्ण कार्टिलेजचाच बनलेला आहे, आणि याच्या अप्पर साईडलाच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक एक्सटेन्शन आहे, ते पण त्या कार्टिलेज पासूनच बनलेलं आहे. आणि हे जे एक्सटेन्शन आहे त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. ठीक आहे, एक कार्टिलेजिनस फ्लॅप येतो, म्हणजे कार्टिलेज कार्टिलेज पासूनच बनलेला एक तो फ्लॅप आहे, त्याला आपण म्हणतो कार्टिलेजिनस फ्लॅप, दॅट इज द इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस ची जी साईज किंवा शेप आहे तो एक्झॅक्ट ग्लॉटिस सारखा असतो, कारण तो काय करतोय इथं पहा, इथं असणारी ग्लॉटिस ओपनिंग ऑफ हेअर रेस्पिरेटरी ट्रॅक, बरोबर आहे, म्हणजे जे की ओपनिंग कुठे जाईल ग्लॉटिस थ्रू खाली ट्रॅकियामध्ये, म्हणजे जसा ग्लॉटिसचा शेप असेल तसा शेप कोणाचा असणार आहे इपिग्लॉटिसचा, तरच तो काय करू त्याला कव्हर करू शकेल. ठीक आहे, समजलं. इपिग्लॉटिस काय, एक कार्टिलेजिनस फ्लॅप आहे. सगळ्यात अगोदर आपण पाहिलं की लॅरिंग सुद्धा काय एक कार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे, मग या कार्टिलेजिनस स्ट्रक्चरच्या अप्पर साईडला जो कार्टिलेज असतो त्या ठिकाणी एक थायरॉइड कार्टिलेज तो पण पाहणार आहे आपण. त्या थायरॉइड कार्टिलेजचाच एक एक्सटेन्शन आहे किंवा त्यापासून एक स्ट्रक्चर बाहेर निघालेलं आहे आणि ते फ्लॅपला सारखं काम करतं, त्याला आपण म्हटलंय इपिग्लॉटिस, विच कवर्स द ग्लॉटिस ड्युरिंग द स्वेलिंग. ठीक आहे, टू प्रिव्हेंट द लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक. इथपर्यंत समजलं. आता हळूहळू पुढे गेल्याच्या सगळ्या गोष्टी समजतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सांगितलं हा कार्टिलेज पासून म्हणलाय ना, हा मेनली तीन कार्टिलेज पासून म्हणलाय. या ठिकाणी एक सिंपल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, यामध्ये तुम्ही पाहू शकता, आय होप दिसत असेल, नसेल दिसत तरी डायग्राम मध्ये आपण नंतर पाहणार आहोत की याच्यामध्ये दिसतंय काय. हे एक सिंपल पेज आहे, या पेज वरती मी या ठिकाणी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या डायग्राम दाखवतो प्रयत्न केले. मधला जो पोर्शन आहे हा एवढा आय शेप दिसतोय, काही आता ऍक्च्युअली त्याला सी शेप पण म्हणतात, हा शेप याच्यावरती तुम्हाला नॉर्मल छोटे छोटे सर्कल दिसत आहे. आता हे जे सर्कलचा हा जो पूर्ण पार्ट आहे तो ऍक्च्युअली आहे, बघा इथे जरी दिसत नसेल आय थिंक जास्त ते व्हाईट होत आहे दिसत नाही, पण तरी तुम्हाला मी डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तो लक्षात ठेवा. हा सर्क्युलर जो पार्ट आहे पूर्ण कार्टिलेज आहे, हा जो कार्टिलेज आहे त्याला म्हटलं तर थायरॉइड कार्टिलेज. हा कुठला आहे, थायरॉइड कार्टिलेज, आय शेप पा. आणि खालच्या साईडला पूर्ण एक लाइनिंग आहे अशी, ठीक आहे, क्रॉस लाइनिंग दाखवलं मी. हा जो पार्ट आहे तो एक क्रिकॉइड क्रिकॉइड त्या ठिकाणी कार्टिलेज आहे, एक क्रिकॉइड कार्टिलेज आहे. आणि दोन्ही साईडला मी ट्रायंगुलर किंवा पिरामिड शेप मध्ये काही कार्टिलेज दाखवले त्या ठिकाणी, तो जो आहे तो इरॅटिनॉइडचा किंवा अरॅटिनॉइड कार्टिलेज असताना म्हटलं तर. आता समजा याला मी नॉर्मली फोल्ड केलं, पहा जरी इथं नाही समजलं तरी टेन्शन नाही का घेऊन, मी तुम्हाला दाखवतो परत ते समजतंय. हा जो पार्ट आहे ह्याला नॉर्मली फोल्ड केलंय. आता हा फोल्ड केल्यानंतर समोरून कोण दिसतंय फक्त तुम्हाला, तर समोरून तुम्हाला फक्त दिसल त्या ठिकाणी तो थायरॉइड कार्टिलेज. ठीक आहे, थायरॉइड कार्टिलेज आणि खालची ही जी रिंग आहे ती क्रिकॉइड कार्टिलेजची एक रिंग तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. म्हणजे बॅक साईडला कोणी हा असा पोझिशन नाही, समजतंय समोरून, म्हणजे समोरून जर तुम्ही पाहिलं ठीक आहे अँटेरियर साईडने त्याला पाहिलं तर तुम्हाला फक्त कोण दिसतो, तर तुम्हाला वरच्या पूर्ण साईडला, म्हणजे अँटेरियर साईडला सपोर्ट करण्याचं काम कोणी केलंय, तर अँटेरियर साईडला सपोर्ट करण्याचं काम हे केलेलं आहे त्या ठिकाणी थायरॉइड कार्टिलेज न. खालची जी पूर्ण साईड आहे त्या पूर्ण साईडला एका रिंग लाईक स्ट्रक्चरने केलेलं आहे, जो की त्याला आपण म्हटलंय क्रिकॉइड कार्टिलेज. आणि तिसरा जो प्रकार आहे ज्याचं नाव आहे अरॅटिनॉइड कार्टिलेज, तो बॅक साईडला काय करतो त्या ठिकाणी सपोर्ट करतो, आणि तो पेअर मध्ये पिरामिडल शेप पहा, हा पहा बॅक साईड, म्हणजे बॅक साईडला त्याने काय केलं त्या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम केले. म्हणजे ज्या वेळेस या साईडने जर तुम्ही पाहिलं समोरून, तर समोरून हा असा आहे. ठीक आहे, जसं की हे पहा एक मिनिट पाहू शकता, हे दाखवतोय हे जे स्ट्रक्चर समोरून येते मी असं दाखवतो तुम्हाला. समोरून काय दिसतंय, फक्त हा समोरून दिसणारा तुम्हाला जो आहे तो जो हा मेजर कार्टिलेज आहे ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी थायरॉइड कार्टिलेज. खालना जो सपोर्ट करतो लॅरिंग्सला तो एक कार्टिलेज आहे ज्याचं नाव आहे क्रिकॉइड. आणि बॅक साईडने एक त्या ठिकाणी आपण पाहू शकता की जो बॅक साईडने एक पेअर मध्ये त्याला आपण म्हटलं या ठिकाणी अरॅटिनॉइड. त्यावरून समजतंय काय की हा जो थायरॉइड कार्टिलेज आहे तो त्या लॅरिंग्सला समोरून पण काय करतोय त्या सपोर्ट करतोय आणि वरच्या साईडने पण पूर्णपणे त्या सपोर्ट केलेला आहे. तर हा जो क्रिकॉइड कार्टिलेज आहे याने पूर्ण खालचा लोअर पार्ट आहे रिंग लाईक स्ट्रक्चर मध्ये त्यांना सपोर्ट केलाय. आणि हा जो तिसरा आहे अरॅटिनॉइड कार्टिलेज, ठीक आहे डायग्राम मध्ये दाखवतो मी परत, हा काय करतो फक्त बॅक साईडला प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. आणि हा पेअर मध्ये जसं की जो थायरॉइड आहे तो सिंगल आहे समोरच्या साईडने, क्रिकॉइड हा पण सिंगल आहे खाली रिंग लाईक स्ट्रक्चर आहे, आणि तिसरा जो अरॅटिनॉइड आहे तो बॅक साईडने काय करतो पेअरिंग मध्ये सपोर्ट देण्याचं काम करतोय. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे पहा जर तुम्ही त्या लॅरिंगचं स्ट्रक्चर समोरून पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय,
हा जो पार्ट आहे पूर्ण हा मी दाखवला होता आता, हा नॉर्मल सी टाइप किंवा आय शेप स्ट्रक्चर आहे. हा आहे थायरॉइड कार्टिलेजचा, समोरून पाहिलं हा पहा तुम्ही, जर समोरून पाहिलं तर हा थायरॉइड, आणि खालीच हा जो पार्ट आहे हा खाली कंटिन्यू झाला इकडे असा, हा पहा हा ट्रॅकियाला, आणि ही जी वरची ओपनिंग आहे इथे, ठीक आहे, इथे काय असणार आहे आपली ओपनिंग म्हणजेच ग्लॉटिस, इथे असणार आहे ग्लॉटिस, आणि हे जे येल्लो कलर इथे एक फ्लॅप आहे. आता हा फ्लॅप इथे ओपन नाही सध्या, तो फ्लॅप पण दुसरा डायग्राम दाखवूया. हा फ्लॅप, हा फ्लॅप काय करेल त्या कव्हरिंग, त्याला त्या ग्लॉटिसला कव्हरिंग करण्याचं काम करणार आहे. नंतर हा थायरॉइड कार्टिलेज आहे, हा थायरॉइड कार्टिलेज झाल्यानंतर मी खाली दाखवला एक रिंग लाईक स्ट्रक्चर आहे, हे पहा हा झाला क्रिकॉइड कार्टिलेज, बरोबर आहे. हे दोन समोर साईडने दिसू शकतात, परंतु मागच्या साईडने जो आहे पोस्टेरियर साईडने जो सपोर्ट करतो तो कोणता आहे, एरेटिनॉइड कार्टिलेज. इथं पहा या डायग्राम मध्ये इथे दिसेल, जर समोरच्या साईडने पाहिलं तर हा एक दिसतोय तुम्हाला ज्याचं नाव आहे थायरॉइड कार्टिलेज, हा एक रिंग आहे खाली रिंग लाईक स्ट्रक्चर जो एक क्रिकॉइड कार्टिलेज. आता हा क्रिकॉइड कार्टिलेज समोरच्या साईडने असा दिसेल, हीच रिंग मागे पण गेली पूर्ण मी आता दाखवलं, तर मागच्या साईडने ही पहा ही रिंग, म्हणजे फ्रंट साईडनं अँटेरियर व्ह्यू जर घेतला तर तो असा आहे कोणाचा, लॅरिंगचा, आणि जर पोस्टेरियर व्ह्यू घेतला तर तो असा दिसतोय, बरोबर आहे. आता राहिला एरेटिनॉइड, हा पहा एरेटिनॉइड, हा एरेटिनॉइड कार्टिलेज आहे जो की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅक साईडचा व्ह्यू आहे, हा फ्रंट साईडचा आणि त्याच्या बॅक साईडचा व्ह्यू असेल तो. इथं पिरॅमिडल, पिरॅमिडल किंवा ट्रायंग्युलर शेप मध्ये पेरिंग मध्ये असणारे कार्टिलेजेस, आणि हे सगळे हायलिन कार्टिलेज. हायलिन कार्टिलेज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, काचे सारखे, बरोबर आहे, ग्लास लाईक कार्टिलेजेस, त्याच्यामुळे त्याला हायलिन कार्टिलेज असं म्हटलं होतं. आता सगळ्यात पहिला मी सांगितलं जो मेजर कार्टिलेज आहे, पहा तीन हे कार्टिलेजिनस बॉक्स किंवा स्ट्रक्चर आहे लॅरिंग्स, आणि तीन प्रकारच्या कार्टिलेजिनस पासून बनलेलं आहे. पहिला आहे थायरॉइड कार्टिलेज जो की मेजर पार्ट आहे थायरॉइड, नंतर क्रिकॉइड जो खालून रिंग लाईक स्ट्रक्चर आहे, आणि एरेटिनॉइड कार्टिलेज जो की बॅक साईडने सपोर्ट देण्याचं काम करतोय. आता थायरॉइड कार्टिलेज हा सिंगल आहे, एकाचे पहिला आपण जो लार्जेस्ट सी शेप्ड आहे किंवा समजा आय शेप स्ट्रक्चर आहे, आणि डॉर्सली इनकम्प्लीट आहे. आपण पाहिलं हा डॉर्सली कसं आहे, मागच्या साईडनं इनकम्प्लीट आहे, जसं की खाली असणारा जो क्रिकॉइड आहे, हा पहा हा क्रिकॉइड, पुढून एक रिंग जी सुरू झाली आहे ती पूर्णपणे कव्हर करते, त्याच्यामुळे ते कम्प्लीट आहे. परंतु हा जो स्ट्रक्चर होता, ठीक आहे, एक कुठं परत पहा, त्याच्यात दिसत नसेल कदाचित, तरी पण पहा हा जो स्ट्रक्चर आहे दॅट इज द थायरॉइड, हा मागच्या साईडनं इनकम्प्लीट आहे, बरोबर आहे. परंतु क्रिकॉइड मात्र पूर्ण रिंग आहे, म्हणजे क्रिकॉइड काय खालच्या बाजूने पूर्णपणे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, आणि उरलेला जो आपला राहिला एरेटिनॉइड तो फक्त मागच्या साईडने प्रेझेंट आहे. या ठिकाणी पाहू शकता हे पिरॅमिडल लाईक पेअरिंग मध्ये स्ट्रक्चर आहे, देखील मागच्या साईडने सपोर्ट करतोय. आता इपिग्लॉटिस जर तुम्ही नीट पाहिला तर इथे तुम्हाला पाहू शकता पहा, या ठिकाणी हा फ्लॅप बाहेर आला इकडनं कार्टिलेजिनस, तो पण कार्टिलेज पासूनच एक्सटेंड झालाय, म्हणजे हा पण एक कार्टिलेजिनस जडप आहे, एक थोडक्यात एक कार्टिलेजिनस फ्लॅप आहे जो की त्या ओपनिंगला कव्हर करत असतो. आता हा कुठून एक्सटेंड झालाय, आता हा जो आपला समोरूनचा पार्ट होता हा होता आपला थायरॉइड कार्टिलेजचा मेन पार्ट आहे, हा थायरॉइड कार्टिलेज आहे समोरून, आता ही बॅक साईड ऍक्च्युअली, आणि ह्या थायरॉइड कार्टिलेज पासूनच हा एक एक्सटेंड झालाय, ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही, समजा हा एक थायरॉइड कार्टिलेज जो समोरून पाहिला तर, ठीक आहे, आणि बाहेरून हा मागच्या साईडने जर हा काय असा इनकम्प्लीट आहे, पूर्णपणे कम्प्लीट नाही, जसं की क्रिकॉइड पूर्ण रिंग तयार करतोय तसा हा नाहीये. मग होतं काय की इथूनच एक फ्लॅप बाहेर निघलेला असा, ठीक आहे, म्हणजे इपिग्लॉटिस इज नथिंग बट द इट इज द एक्सटेन्शन, एक्सटेन्शन ऑफ, इट इज अ वन मिनिट, इट इज अ एक्सटेन्शन ऑफ थायरॉइड कार्टिलेज. सगळ्यात अप्पर रिजनला कोण, फ्रंट साईडला कोण प्रेझेंट आहे, थायरॉइड कार्टिलेज जो की फ्रंट साईड आणि अप्पर साईडने त्या लॅरिंग्सला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो. तर खालनं एक क्रिकॉइड रिंग आहे आणि मागच्या साईडनं पेअरिंग मध्ये एरेटिनॉइड कार्टिलेज आहे, ते मागच्या साईडनं सपोर्ट करतात. मग हा जो इपिग्लॉटिस आहे, हा इपिग्लॉटिस काय, हा एक इपिग्लॉटिस हा एक कार्टिलेजिनस फ्लॅप आहे, कार्टिलेज पासून बनलेला एक फ्लॅप आहे जो की कशापासून एक्सटेंड झालाय, हा कशाचा पार्ट आहे, तो ह्या थायरॉइड कार्टिलेजचा एक्सटेंड झालेला पार्ट आहे, समजलं. जोच आपण प्रिव्हेंशनचा काम करतो, कशाचा, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅकला प्रिव्हेंट करतो बाय क्लोजिंग द ग्लॉटिस, दॅट इज द ओपनिंग ऑफ अ रेस्पायरेटरी ट्रॅक, समजलं. हा ग्लॉटिस, हाच ग्लॉटिस काय होतो, ज्यावेळेस आपण स्वेलिंग करतो त्यावेळेस या लॅरिंगच्या वरती इथे जी कव्हरिंग असते त्याला कव्हर करण्याचं काम करतो. कसा करतो ते आपण त्या व्हिडिओमध्ये
किंवा त्या ठिकाणी अॅनिमेशनमध्ये पाहिलं होतं. हा झाला मग पा. आता थायरॉइड कार्टिलेज सिंगल आहे, लार्जेस्ट आहे, सी सेपडे कसा पोझिशनला आहे तर डॉर्सली इनकम्प्लीट आहे, म्हणजे मागच्या साईडने तो इनकम्प्लीट आहे. हा बघा, सिंगल लार्जेस्ट आणि मागच्या साईडनं जर पाहिलं इथं तर नाहीच येतो, म्हणजे तो मागच्या साईडनं तो इनकम्प्लीट आहे. आणि हायलिंग कार्टिलेज मध्ये म्हणजे ग्लास लाईक कार्टिलेज पासून हे बनलेले. नंतर क्रिकॉइड कार्टिलेज सिंगल सिग्नेट रिंग सेप आहे, सिग्नेट रिंग सेप बिलो थायरॉइड कार्टिलेज. पहा या ठिकाणी हा थायरॉइड कार्टिलेज आपला, त्याच्या खाली असणारी ही जी रिंग आहे, मी कलर चेंज करून दाखवतो, ही रिंग या ठिकाणी असणारी रिंग, ठीक आहे, ही बॅक साईड ने पण पाहे, पोस्टेरियर व्ह्यू पण. हा झाला क्रिकॉइड कार्टिलेज, ठीक आहे, तो पण कसा आहे हायलिंग कार्टिलेज आहे, ग्लास लाईक कार्टिलेज आहे. त्यानंतर आणखी एक पाहिला तर या ठिकाणी हे जे दिसत आहेत दोन, हा एक पिरामिडल शेप बॅक साईड ना आणि हा दुसरा पिरामिडल शेप, याला म्हटलं होतं आपण एरेटिनॉइड कार्टिलेज. आणि हा जो होता वरचा आपला, हा सिंगल, ठीक आहे, हा सिंगल आणि लार्जेस्ट दॅट इज द थायरॉइड कार्टिलेज, जो की या ठिकाणी मागच्या साईडने जर पाहिलं तर अपसेंट आहे, म्हणजे तो डॉर्सली इनकम्प्लीट आहे. समजलं, याचे फंक्शन समजले, लॅरिंगचे लॅरिंगची पोझिशन समजली, लॅरिंगची ओपनिंग समजली, इपिग्लॉटिस काय तर त्याच थायरॉइड कार्टिलेज पासून एक एक्सटेंड झालेलं स्ट्रक्चर आहे, फ्लॅप लाईक काम करतं जे की ग्लॉटिसला कव्हर करतं, हे पण समजलं. आता आणखी पाहूया की ह्याच्यामध्ये काय काय असतं. हे पहा, हे पोझिशन मध्ये समजते, फक्त एवढं लक्षात ठेवा, खाली हीच जी ओपनिंग आहे ही ओपनिंग खाली कुठे कोणाला त्या ठिकाणी कंटिन्यू झाली, या ठिकाणी या ट्रॅकियाला खाली कंटिन्यू होते, म्हणजे ग्लॉटिसची जी ओपनिंग आहे ती कुठे येते, लॅरिंग्स मध्ये, लॅरिंगची ओपनिंग खाली कंटिन्यू होते ट्रॅकियामध्ये. इथपर्यंत समजलं, तीन कार्टिलेज समजले, समोरच्या साईडने कोण असतं, मागच्या साईडने कोण सपोर्ट करतं, समजलं. एवढं समजलं की ह्याला व्हाईस बॉक्स म्हणतात, व्हाईस बॉक्स का म्हणतात ते पुढे पाहूया. त्याच्यानंतर अगोदर म्हणजे कार्टिलेजनस बॉक्स आहे, म्हणजे एक्सटर्नल जर पाहिलं तर हा कार्टिलेजेस पासून बनलाय, जो की त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरला ही कार्टिलेज काय करतात, त्या ठिकाणी सपोर्ट किंवा प्रोटेक्ट करतात, किंवा इंटरनल स्ट्रक्चरला कोलॅप्स न होऊ देण्याचं काम करत असतात. आता पुढे आल्याच्या नंतर लॅरिंगची एक्झॅक्ट पोझिशन जर पाहिली तर तो बा C3 अँड C6 ह्या काय येतात, व्हर्टिब्रा C3 अँड C6. आपण पाहिलं की सगळ्यात अगोदर, एक मिनिट, जस्ट मिनिट, कलर चेंज करतो मी. आपण अगोदर पाहिलं होतं की ही एक ओपनिंग आहे, ज्याला आपण म्हटलेलं आहे त्या ठिकाणी विंड पाइप नॉर्मली, त्याच्या मागे इसोफेगस, आणि मी सांगितलं त्याच्या मागे आपला कोण आहे, हा बॅकबोन, आणि या बॅकबोन मध्ये काय हा व्हर्टिब्रा अरेंज. तसंच या ठिकाणी पहा, हा आपला बॅकबोन इथं दाखवला त्यांनी, हा बॅकबोन, ठीक आहे, म्हणजे समोरून पाहिलं तर सगळ्यात अगोदर कोण आहे, हा विंड पाइप, त्याच्या मागे कोण आहे, हा इसोफेगस, त्याच्या मागे कोण आहे, आपला हा बॅकबोन. मग बॅकबोनची जी C3 सर्वाइकल ऍक्च्युअली अँड C6 व्हर्टिब्रा आहे, ठीक आहे, व्हर्टिब्रा कॉलम मध्ये व्हर्टिब्राचं काय त्या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे, तर त्या त्याच्या C3 आणि C6 ह्या ज्या पोझिशन आहेत त्या C3 आणि C6 जो पोर्शन आहे त्याच्या अँटेरियर साईडला, त्याच्या फ्रंट साईडला लॅरिंगची पोझिशन आहे, म्हणजे हा पा इथपर्यंत हा जो पार्ट आहे हा लॅरिंग्स आहे. आणि जर नॉर्मली तुम्ही खाली पाहिलं इथं दिसत असेल, हा या ठिकाणी आपला इसोफेगस आहे, जो की डायजेस्टिव्ह ट्रॅकचा पार्ट आहे, जो आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. म्हणजे लॅरिंगचे एक्झॅक्ट पोझिशन काय इन फ्रंट ऑफ C3 to C6, म्हणजे C3 ते C6 जो व्हर्टिब्रा पोर्शन आहे त्याच्या समोरच्या साईडला कोण प्रेझेंट आहे, तर हा लॅरिंग्स प्रेझेंट आहे, हे सांगितलं पाहिजे. हा पहा हा लॅरिंग्स या ठिकाणी पहा. आता हा जो कार्टिलेज आहे हा कोणता कार्टिलेज आहे, सगळ्यात मोठ्या साईडचा मी सांगितलं होतं तो थायरॉइड कार्टिलेज आहे, इथे एक्झॅक्ट दिसत नाहीये, आणि त्याच्या वरती हा फ्लॅप तयार झालेला आहे, त्याला आपण म्हटले इपिग्लॉटिस, ठीक आहे, खाली हा क्रिकॉइड कार्टिलेज जो की आता आपण डायग्राम मध्ये दाखवलं होतं. आता याच्यानंतर अजून पहा, लॅरिंग्स आल्सो कॉल्ड एज द व्हॉइस बॉक्स, त्याला व्हॉइस बॉक्स असंही म्हटलं जातं. हा एक ट्यूबुलर स्ट्रक्चर आहे, मी सांगितलं एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, जी की जी ट्यूब आहे ते काय केले, सराउंडिंग ने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्टिलेजने त्याला प्रोटेक्ट केले. कनेक्टेड टू द टॉप ऑफ द विंड पाईप, आणि हे स्ट्रक्चर कोणाला कनेक्ट आहे, विंड पाईपला, म्हणजेच आपल्या ट्रॅकियाचा जो वरचा साईड आहे टॉप साईड, त्याला हा हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी अटॅच झालेलं आहे, दॅट इज द ट्रॅकियाला आपण विंड पाईप म्हणतो. एअर पासेस थ्रू द लॅरिंग्स ऑन इट्स वे टू द लंग्स, ज्या वेळेस आपण ब्रीथ केलेले एअर लंग्स कडे जायचे असते त्यावेळेस ते कोणामध्ये जाते, फॅरिंग्स थ्रू या लॅरिंग्स मध्ये येते, लॅरिंग्स थ्रू नंतर खाली विंड पाईप मध्ये जाते, म्हणजे लॅरिंग्स मधून पण ही एअर पास करते, ज्यावेळेस रेस्पिरेटरी ट्रॅक मधून ती पास होत असते. द लॅरिंग्स आल्सो प्रोड्यूस द व्होकल साउंड्स,
हा वोकल साउंड पण कसा तयार करतोय पाहूया. प्रिव्हेंट द पासेज ऑफ फूड अँड अदर फॉरेन पार्टिकल्स इन टू द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मी अगोदरही सांगितलं त्याचं फंक्शन मध्ये फोनेशन तर फंक्शन करतोच, परंतु लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकला हा काय करतो त्या ठिकाणी प्रोटेक सुद्धा करतो. कसं? तर कारण ह्याच्या अप्पर साईडला एक कार्टिलाजिनस फ्लॅप आहे जो की रेस्पिरेटरी ट्रॅकची जी ओपनिंग आहे ग्लॉटिस तिला त्या ठिकाणी कव्हर करण्याचं काम करतो. म्हणजेच कुठल्याही फॉरेन पार्टिकल किंवा जे फूड पार्टिकल असतील त्याला तो खाली रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये एंट्री करू देत नाही. अशा प्रकारे हा काम करतो. कोण? लॅरिंग्स. आता लॅरिंग्स साऊंड प्रोडक्शन कसं करतो पहा. आता त्याच्या अगोदर ऍडम्स ऍपल, सगळ्यात अगोदर आपण आता पाहिलं की जे समजा मेल असेल किंवा फिमेल असेल दोघांमध्ये पण हा लॅरिंग्स प्रेझेंट आहे. कुठं? पोझिशनला? अप्पर नेकला. कोणाच्या वरती? विंड पाईप किंवा ट्रॅक याच्या अप्पर साईडला हा प्रेझेंट आहे. आणि तीन प्रकारचे कार्टिलेजेस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. परंतु हा जो आहे हा कार्टिलेज जो आहे पुढचा, दॅट इज द हा जो की डॉर्सली कसा आहे इनकम्प्लीट आहे, ज्याला आपण आतापर्यंत म्हणलं होतं थायरॉइड कार्टिलेज. हा थायरॉइड कार्टिलेज काय करतो? एक मिनिट इथं. हा जो थायरॉइड, एक मिनिट हा स्टॉप होतोय. हा जो थायरॉइड कार्टिलेज आहे हा थायरॉइड कार्टिलेज याच्यामध्ये जे कार्टिलेज आहेत ना यांच्यामध्ये जो अँगल आहे पहा, हा पण थायरॉइड कार्टिलेजचा पार्ट आहे, हा पण थायरॉइड कार्टिलेजचा पार्ट आहे. यांच्यामध्ये जो अँगल आहे तो ज्यावेळेस आफ्टर प्युबर्टी म्हणजे प्युबर्टीच्या पिरियड पर्यंत मेल आणि फिमेल मध्ये हा जो लॅरिंग्स आहे हा सेम असतो. याच्या डायमेन्शन मध्ये किंवा याच्या साईज किंवा लेंथ मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. परंतु प्युबर्टी पिरियड मध्ये होतं काय की हा जो लॅरिंग्स आहे तो मेल मध्ये इनलार्ज होतो ऍज कम्पेअर टू द फिमेल. म्हणजे मेल मध्ये याची साईज काय होते? वाढते. कशामुळे वाढते? तर जसं लॅरिंग्सची त्या ठिकाणी वाढ होते त्याच्या सोबतच हा जो कार्टिलेजिनस पार्ट आहे कोणता? थायरॉइड कार्टिलेज, हा सुद्धा वाढतो. हा थायरॉइड कार्टिलेज वाढल्याच्यामुळे होतं काय की त्याच्यामध्ये ज्या कार्टिलेजिनस प्लेट्स आहेत, कोणामध्ये? त्या थायरॉइड कार्टिलेज मध्ये ज्या कार्टिलेजिनस प्लेट्स आहेत त्यांच्यामधला अँगल वाढतो. आणि हा जो थायरॉइड कार्टिलेज समोर जातो थोडा स्वॉलिंग स्वेलिंग पार्ट होतो किंवा प्रॉलॉंग किंवा प्रॉमिनन्स होतो. एक मिनिट पहा, परत दाखवतो मी याच्यामध्ये. आता हा जो पार्ट आहे कशाचा? थायरॉइडचा. हा थोडा असा समोर स्वॉलिंग स्वॉल होतो किंवा असा पुढे प्रॉमिनन्स होतो किंवा पुढे तो एक्सटेंड होतो किंवा त्याची बल्जिंग होते. स्किनच्या आतमध्ये एक बंप लाईक स्ट्रक्चर होतं, त्याला म्हटलं तर ऍडम्स ऍपल. थांबा, इथं तरी नसेल समजलं तर. हा पहा, हा जो पार्ट आहे ना हा ऍडम्स ऍपल आहे. म्हणजे काय झालं? थोडासा बाहेर स्वेलिंग झाला. तो बाहेर स्वेलिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी बल्ज लाईक स्ट्रक्चर किंवा बंप ह्या स्किनच्या आतमध्ये काय होतं? बंप. आणि हा पार्ट फक्त मेलमध्ये पाहायला मिळतो. जसं की इथं पहा, हा पार्ट बंप लाईक होतो. कशामुळे होत आहे? तर तो जो थायरॉइड कार्टिलेज आहे तो इनलार्ज होतो, बरोबर आहे? म्हणजे आणि त्यांच्या थायरॉइड कार्टिलेज मध्ये ज्या कार्टिलेजनस प्लेट्स आहेत त्यांच्यामधला अँगल वाढतो. थायरॉइड कार्टिलेज मध्ये असणाऱ्या कार्टिलेजन ज्या प्लेट्स आहेत त्याच्यामधला अँगल वाढतो. कोणामध्ये? मेलमध्ये. कधी होत आहे? आफ्टर प्युबर्टी. त्यामुळेच मेलचा आवाज हा जास्त डीप असतो ऍज कम्पेअर टू द फिमेल. ते पण पाहणार आहोत आपण. आता इथं पाहू शकता ह्या डायग्राम मध्ये परत तुम्ही. हा पहा, हा पार्ट येतो ऍक्च्युली. हा सगळा जो आहे हा थायरॉइड कार्टिलेज आहे. आणि थायरॉइड कार्टिलेज इथं हा जो पार्ट आहे त्या ठिकाणी बंप लाईक स्ट्रक्चर तयार होतं, स्वेलिंग होते. कशामुळे? इनलार्ज झाल्यामुळे किंवा त्याच्यातल्या त्या कार्टिलेज प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये अँगल इन्क्रीज झाल्यामुळे. आता नॉर्मली ज्यावेळेस प्युबर्टीची टायमिंग असतो त्यावेळेस मेलमध्ये जो लॅरिंग्स असतो, मेल लॅरिंग्स, आता हा जो मेल लॅरिंग्स असतो त्याची जी लांबी असते ती असते 44 मिलीमीटर. आणि जो फिमेल असते, फिमेल लॅरिंग्स, ती असते 36 मिलीमीटर. समजते? म्हणजे 8 मिलीमीटरचा फरक त्याच्या कशामध्ये? त्या ठिकाणी फक्त लांबीमध्ये. कधी? आफ्टर प्युबर्टी. म्हणजे आज जसे जसा प्युबर्टी पिरियड संपतो तसं तसं होतं काय की मेल मधला जो फॅरिंग्स आहे, सॉरी लॅरिंग्स आहे, तो इनलार्ज हो जातो. आणि मेल फिमेल मध्ये मात्र त्याची साईज वाढत नाही, किंवा वाढत असली तर ती काय कमी राहते. त्यामुळे एक बंप लाईक स्ट्रक्चर कुठे तयार होते? नेक रिजन मध्ये, इन केस ऑफ मेल ओनली. ठीक आहे, त्याला आपण म्हणतोय ऍडम्स ऍपल. हे जे बल लाईक स्ट्रक्चर आहे हे फक्त मेलमध्येच पाहायला मिळत आहे. कशामुळे झालंय? तर या ठिकाणी असणारा जो लॅरिंग्स आहे हा लॅरिंगचा पार्ट आहे. इथं त्या लॅरिंग्स मध्ये समोरच्या साईडने इथं कोण होतं? इथं होत्या त्या ठिकाणी थायरॉइड कार्टिलेज. हा जो थायरॉइड कार्टिलेज आहे, थायरॉइड कार्टिलेज मध्ये काय झालं? त्याच्यामध्ये झालं त्या ठिकाणी इनलार्जमेंट, किंवा त्याच्या ज्या प्लेट्स होत्या त्याच्यामध्ये
एंगल इंक्रीज झाला म्हणून हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मेल्स मध्ये. बघा आपण त्याला म्हटलंय त्याला लॅरेंजल प्रॉमिनन्स किंवा ॲडम्स ऍपल असंही म्हटलं जातं. हे स्ट्रक्चर ॲडम्स ऍपल फॉर्म अ बंप अंडर द स्किन, स्किनच्या आतमध्ये एक बल्ज किंवा बंप लाईक स्ट्रक्चर तयार करतो. हे टिपिकली लार्जर अँड नोटिसेबल इन अडल्ट मेल्स. कोणामध्ये पाहायला मिळते जास्त जास्त तर अडल्ट मेल्स मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं टिपिकली. बिकॉज इट्स साईज इन मेल्स टेंड्स टू इन्क्रीज कन्सिडरेबली ड्युरिंग द प्युबर्टी ऍज अ रिझल्ट ऑफ हार्मोनल चेंजेस. हा साईज कशामुळे वाढते सगळ्यात अगोदर तर मेन रिझन काय हार्मोनल चेंजेस आणि दुसरा रिझन काय तर हा कार्टिलेजनस तो जो त्यांच्यामध्ये जास्त काय होतो त्या ठिकाणी इनलार्ज पण होतो आणि त्यामधला अँगल पण वाढतो. ठीक आहे आणि मेन रिझन काय तर हार्मोनल चेंजेस मुळे त्याची साईज लॅरिंगची साईज मेलमध्ये वाढते ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी. इन फिमेल्स फिमेल म्हणजे पाहिलं तर अपर एज ऑफ थायरॉइड द बंप इज मच लेस विजिबल ऑर नॉट डिसनेबल. म्हणजे अशा प्रकारचा जो बंप आहे तो खूप कमी विजिबल असतो किंवा त्यांच्यामध्ये तो नसतो. ठीक आहे हे झालं ऍडम्स ऍपल फक्त कोणामध्ये पाहायला मिळतं तर इन केस ऑफ अ मेल. आता त्याचं फंक्शन काय ऍडम ऍपलचं फंक्शन काय तर सगळ्यात पहिलं जर फंक्शन पाहिलं रिलेशन जर थायरॉइड कार्टिलेजचाच हा एक एक्सटेन्शन किंवा त्या ठिकाणी बंप तयार झालेलाय तर त्यामुळं हेल्प प्रोटेक्ट द वॉल्स अँड फ्रंटल पार्ट ऑफ द लॅरिंग. आपल्याला माहिती आहे फ्रंट पार्टला कोण आहे लॅरिंगच्या फ्रंट पार्ट मध्ये थायरॉइड कार्टिलेज आहे आणि त्याच्या वरती एक एक्सटेन्शन किंवा बंप तयार झाला ऍडम्स ऍपल आहे. मग जो फ्रंट पार्ट आहे लॅरिंगचा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतं तर हा ऍडम्स ऍपल करत असतो. इन्क्लुडिंग द होकल कॉर्ड्स किंवा होकल कॉर्ड्स काय आहेत होकल कॉर्ड्स आपल्याला पाहिजे जे की साऊंड प्रोडक्शन साठी मदत करतात. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला ते पण पाहिजे आहे तर ह्या होकल कॉर्ड्स आणि आपला जो फ्रंट पार्ट आहे लॅरिंगचा त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतं हे ऍडम्स ऍपल. याच्यामुळेच होतं काय होतं तर डिपनिंग ऑफ द व्हॉइस मेलचा जो व्हॉइस आहे तो जास्त डीप होतो कशामुळं तर या ऍडम्स ऍपलमुळं ड्युरिंग द अडल्सेन्स. अगोदरचा जो आवाज असतो बिफोर अडल्सेन्स तो वेगळा असतो त्यानंतर अडल्सेन्स नंतर हा इनलार्ज होतो त्याच्यामुळं जो मेनचा साऊंड आहे तो कसा होतो जास्त डिपर बनतो. ओरिजिनली इन मेन टुगेदर साऊंड वर्ड इज मेड रिझल्ट मेन गेट अ डिपर व्हॉइस नोट. ठीक आहे म्हणजे मेनला काय होतं त्याच्यामुळे डिपर व्हॉइस नोट त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे थोडक्यात काय की हा जो ऍडम्स ऍपल आहे हा मेलमध्ये प्युबर्टी टायमिंगला इनलार्ज होतो त्याच्यामुळे त्याचा जो आवाज आहे तो काय जास्त डीप होत जातो ऍज कम्पेअर टू द फिमेल. आणि हाच ऍडम्स ऍपल काय करतो की त्याच्या फ्रंट साईडचा जो आपला लॅरिंगचा पार्ट आहे त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम करतो तसंच त्या ठिकाणी जे व्होकल फोल्ड्स किंवा व्होकल कॉर्ड्स आहेत काय ते कळत जातात त्याला पण प्रोटेक्ट करण्याचं हा काम करत असतो. ठीक आहे आता पुढे आता व्होकल कॉर्ड्स काय मी जसं आत्ता सांगितलं की हा जो व्होकल कॉर्ड्स आहे हे काय करतात की आपल्यामध्ये जर व्हॉइस बॉक्स लॅरिंग्सला म्हणतायत तर मेन रिझन कोण आहे त्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स जे की साऊंड प्रोडक्शन किंवा फोनेशन साठी काम करतात. आता सगळ्यात अगोदर जर तुम्ही हेच डायग्राम परत पाहिलं समजा या डायग्राम मध्ये दिसू किंवा नाही त्याचा काही फायदा नाहीये फक्त लक्षात ठेवा की हा ओपनिंग समोरून आहे ओपनिंग इकडनं ग्लॉटिस असणार आहे. जर हे ग्लॉटिस तुम्ही जर समोरून या ठिकाणून पाहिलं तर ह्या साईडला अशा प्रकारे साईडने दोन व्होकल कॉर्ड्स असतात आणि ह्या दोन व्होकल कॉर्डच्या मधला जो पोर्शन आहे ना स्लिट लाईक तो आपला ऍक्च्युली ग्लॉटिस आहे. ठीक आहे आणि ह्या ग्लॉटिसला मधला पोर्शन म्हणजे साईडनं लॅटरल साईडला पाहिलं ओपन वरतून पाहिलं नंतर ठीक आहे जिथनं काय एअर आत करणार आहे लॅटरल साईडला जर तुम्ही पाहिलं तर हा काय हे व्होकल कॉर्ड्स आहे या ठिकाणी व्होकल कॉर्ड्स या ठिकाणी व्होकल कॉर्ड्स हे व्होकल कॉर्ड्स आहेत लॅटरल साईडला आणि या लॅटरल साईडच्या मध्ये जो हा स्लिट लाईक पोर्शन आहे त्याला आपण म्हणतोय ग्लॉटिस. या ग्लॉटिसला कव्हर करण्यासाठी इथं एक फ्लॅप आहे जो फ्लॅप आहे तो फ्लॅप त्याला असा कव्हर करेल. ठीक आहे किंवा हा समजा फ्लॅप आहे हा याला कव्हर करेल आणि लॅटरल साईड कशाने क्लोज केले आता लॅटरल साईड क्लोज झाल्या त्याच्या व्होकल कॉर्ड्सने. एक पहा मी दाखवतो तुम्हाला इथं पाहू शकता समजा हा आपला ट्रॅकियाचा पार्ट आहे आणि ट्रॅकियाच्या अप्पर पार्टला तिथं कोण प्रेझेंट आहे इथं प्रेझेंट आहे लॅरिंग्स. ठीक आहे लॅरिंगची इथं ग्लॉटिस आहे आणि हा लॅरिंगच्या थायरॉइड कार्टिलेज पासून एक एक्सटेन्शन बनलेले समजा ते त्याला कव्हर करणार आहे. मग ही कव्हरिंग जर समजा आपण वरच्या साईडने इकडच्या साईडने जर पाहिली तर ती समजा अशी दिसणार आहे आपल्याला बरोबर आहे. मग ह्या ओपनिंगला इकडनं एक लॅटरल साईड आणि त्याची ही एक लॅटरल साईड आहे तर इथं असतात व्होकल कॉर्ड्स पेअर ऑफ व्होकल कॉर्ड्स व्होकल कॉर्ड्स आणि मधले हे ज्या ठिकाणी एक स्लिट लाईक स्ट्रक्चर आहे एक हे जे स्लिट लाईक स्ट्रक्चर आहे मध्ये ठीक आहे याला आपण म्हटलं तर ग्लॉटिस. हे काय ग्लॉटिस हे जे साईडला व्होकल कॉर्ड्स आहेत मस्क्युलर फोल्डिंग आहे त्या ठिकाणी व्होकल कॉर्डची ते व्होकल कॉर्ड्स काय करतायत साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. तुम्ही पाहू शकता हीच पोझिशन जी मी दाखवली
जर समजा तुम्ही ओवर म्हणजे जो फ्रंट व्ह्यू सॉरी टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू ने जर तुम्ही लँडिंग्स ला पाहिलं वरच्या बाजूने तर तुम्हाला असा दिसतो. ठीक आहे, ही स्लेट लाईक ओपनिंग आहे. पहा ह्याला म्हटलं आपण ग्लॉटिस. ऍक्च्युली पूर्ण ओपनिंग आहे कशाची, त्या लॅरिंगची. पण लॅरिंगच्या ज्या लॅटरल साईडला जर तुम्ही पाहिलं त्या ओपनिंगच्या, तर हा पहा इथे एक पार्ट दिसतोय तुम्हाला, हा एक पार्ट दिसतोय. हे झाले वोकल कॉर्ड्स. हे काय आहेत, वोकल कॉर्ड्स आहेत जे की साऊंड प्रोडक्शन साठी मदत करतात. अशा दोन पेअर असतात आपल्याकडे वोकल कॉर्डच्या, एक वरच्या साईडला एक त्याच्या खालच्या साईडला. जे वरच्या साईडला वोकल कॉर्डची पेअर असते त्याला ऍक्च्युली फॉल्स वोकल कॉर्ड्स म्हणतात, आणि जे खालच्या साईडला पेअर असते त्याला म्हटलं तर ट्रू वोकल कॉर्ड्स. कसं तर पाहता, हे पहा हे वोकल कॉर्ड्स. आणि ऍक्च्युली ही जी ओपनिंग आहे दिसते, ही ओपनिंग खाली ट्रॅकियामध्ये गेली. ठीक आहे, म्हणजे वरतून एअर आली त्या स्लिट मधून खाली ट्रॅकिया दिसतोय. हा ट्रॅकियामध्ये कंटिन्यू झाला, इकडे इथे पाहू शकता. हा जो फ्लॅप आहे पूर्ण, हा फ्लॅप, हा फ्लॅप काय आहे, एपिग्लॉटिस. कशापासून तयार झाला आहे, थायरॉइड कार्टिलेज एक एक्सटेन्शन आहे. आता वरच्या साईडने जर तुम्ही पाहिलं तर हा एक कॉर्ड इकडच्या साईडचा, हा एक कॉर्ड इकडच्या साईडचा, आणि खालच्या साईडला परत त्याच्या खाली एक कॉर्डची तुम्हाला वोकल पोल किंवा वोकल कॉर्डची पेअरिंग दिसते. म्हणजे जे वरच्या बाजूला असतात ते असतात फॉल्स, जे खालच्या साईडला असतात ते असतात ट्रू. फॉल्स आणि ट्रू म्हणजे काय, जे खालच्या साईडला ते ऍक्च्युअली फोनेशन म्हणजे साऊंड प्रोडक्शन साठी हेल्प करतात, तर जे वरच्या साईडला असतात ते त्याला मॉइस्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, जेणेकरून तो साऊंड प्रोड्यूस करू शकतो. म्हणजे पहा ज्या वेळेस ते क्लोज असतात त्या ठिकाणी ते असं शक्य तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस ते वोकल कॉर्ड्स काय असतात, क्लोज असतात, आणि ज्यावेळेस ओपन असतात त्यावेळेस तुम्हाला. आता हे ओपन कधी असतात, ज्यावेळेस आपण इनहेलेशन करूया, म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ब्रिदिंग करू एअर आत घेऊ त्यावेळेस ते वोकल कॉर्ड्स ओपन असतात, ज्यामुळे एपिग्लॉटिस पण त्यावेळेस ओपन असतो. एपिग्लॉटिस ओपन असल्यामुळे काय होईल, ग्लॉटिसची पण ओपनिंग ओपनच राहील, त्या ठिकाणी एअर आत जाईल, आणि वोकल कॉर्ड्स पण एकमेकापासून साईडला जायला असतात. ठीक आहे, ज्यावेळेस नॉर्मली काय चालू असतं आपलं रेस्पिरेशन, म्हणजे नॉर्मली आपण इनहेलेशन करत असतो त्यावेळेस हे वोकल कॉर्ड्स एकमेकापासून लांब जातात, आणि ज्यावेळेस आपण एक्सहेलेशन करू श्वास बाहेर टाकू त्यावेळेस हे वोकल कॉर्ड्स एकमेकाच्या जवळ येतात. इथे पहा, समजतंय, म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला साऊंड तयार करायचा किंवा बोलायचंय त्यावेळेस एक्सहेलेशन होतच. एक्सहेलेशन होतं म्हणजे काय, एअर बाहेर टाकत असतो आपण बोलताना, मग एअर बाहेर टाकली तरच साऊंड प्रोड्यूस होऊ शकतो. मग होतं काय, आता समजा हा पार्ट आहे, ठीक आहे, हा काय पार्ट आहे, लॅरिंगचा पार्ट आहे. एक मिनिट, हा लॅरिंगचा पार्ट होता. इथं आपण पाहिलं की इथे हे वोकल कॉर्डची समजा असतील, आणि ते आपली स्लिट लाईक ओपनिंग ज्याला आपण काय म्हटलंय त्या ठिकाणी ग्लॉटिस म्हटलंय, त्याच्या खाली परत हे पाहिजे दाखवले त्यानुसार, त्याच्या खाली परत ट्रू वोकल कॉर्डची जोडी आणि एकमेकांच्या हे होतात. मग ज्यावेळेस एअर इकडनं येईल ना, ज्यावेळेस एअर काय होईल खालच्या बाजूने वरती एक्सेलेशन मध्ये येईल, त्यावेळेस हे ट्रू वोकल कॉर्ड काय होतात, एकमेकांना जवळ येतात, क्लोज करतात. या ठिकाणी पाहतो मी, हे एकमेकांच्या जवळ येतात, म्हणजे आतमधून आलेली एअर ते काय होती, त्या वोकल कॉर्ड्स वरती व्हायब्रेशन तयार करते, आणि त्या व्हायब्रेशन मुळे काय तयार होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. समजतंय, म्हणजे वोकल कॉर्ड्स मध्ये जे व्हायब्रेशन तयार होतात ट्रू वोकल कॉर्ड्स मध्ये, ज्याच्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये साऊंड प्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं. या ठिकाणी परत पहा, हे पहा हे साऊंड प्रोडक्शन, म्हणजे काय झालं, एक सिलेक्शन करताना ही एअर बाहेर आली, इकडनं एअर येऊ लागली बाहेर, एअर बाहेर येत असताना काय झालं, इथं जे वोकल कॉर्ड्स होते हे वोकल कॉर्ड्स एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी क्लोजिंग केली. क्लोजिंग केल्यामुळे या ठिकाणी व्हायब्रेशन तयार झाले. हे काय येतं, व्हायब्रेशन, आणि या व्हायब्रेशनमुळे साऊंड प्रोड्यूस होऊन कुठे झाला, बाहेर आलेला आहे. म्हणजे जे ट्रू वोकल, जे फॉल्स वोकल कॉर्ड्स आहेत ते पोझिशनला कसे येतात, सुपेरियर वरती आहेत, परंतु ते ऍक्च्युअल फोनेशन मध्ये किंवा साऊंड प्रोडक्शन मध्ये त्यांचा काही रोल नाहीये. फक्त लक्षात ठेवा की ज्यावेळेस नॉर्मली आपण काय करत असतो, इनहेलेशन म्हणजे श्वास घेत असतो, त्यावेळेस हे वोकल कॉर्ड्स एकमेकापासून लांब जातात. त्याच्यामध्ये काय असतात, मसल्स असतात ज्या काय करतात, त्यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करत असतात. म्हणजे ज्यावेळेस नॉर्मली आपण इनहेलेशन करत असतो, ज्यावेळेस आपलं नॉर्मल इनहेलेशन झालेलं चालू असतं त्यावेळेस हे रिलॅक्स असतात, हे वोकल कॉर्ड्स असे असतात रिलॅक्स, म्हणजे एकमेकापासून बाजूला एअर आतमध्ये जात असते. परंतु ज्यावेळेस आपण एक्सहेलेशन करतो किंवा साऊंड प्रोडक्शन आपल्याला करायचं असतं त्यावेळेस ते कसे असतात, ते होतात कॉन्ट्रॅक्ट. त्यांच्यामध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन, कधी, ड्युरिंग द टाइम ऑफ इनहेलेशन.
त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांच्या जवळ आल्यामुळे आतमधून एनर्जी एअर आहे त्या ठिकाणी, त्याचं काय होतं, व्हायब्रेशन तयार होतं किंवा त्यावरती येऊन आदळली जाते आणि त्या ठिकाणी साऊंड प्रोडक्शन केलं जातं. समजते? फोकल पॉइंट्स मध्ये. आता आपण त्याची थोडक्यात आणखी इन्फॉर्मेशन पाहूया. तर पहा, इन लॅरिंग्स टू पेअर ऑफ फोकल कॉर्ड्स आर प्रेझेंट फॉर द साऊंड प्रोडक्शन. मी सांगितलं दोन पेअर्स आहेत, वरची पेअर आहे त्याला फॉल्स म्हटलं जातं, जी खालची त्याला ट्रू पेअर असं म्हटलं जातं. अँटेरियर पार्ट इज कॉल्ड एज द फॉल्स फोकल कॉर्ड्स, जो वरच्या साईडवर समोरच्या किंवा अँटेरियर साईडच्या म्हणजे. दीज आर कंपोज ऑफ अ मेम्ब्रेन्स. हे कशात मेम्ब्रेन्स आहेत, मी सांगितलं मेम्ब्रेन फोल्स पासून त्या ठिकाणी ते तयार झालेले फोकल कॉर्ड्स आहेत मेम्ब्रेन. दे आर पिंक इन कलर, म्हणजे अँटेरियर किंवा जे फॉल्स आहेत ते कसं येतं, कलर कसा त्याचा पिंक इन कलर आहेत. अँड दे गिव्ह, दे डोंट हेल्प इन फोनेशन, ते फोनेशन साठी हेल्प करत नाही. ते प्रोव्हाइड मॉइस्चर टू द ट्रू होकर कॉर्ड्स, म्हणजे जे आपले ऍक्च्युअल होकर कॉर्ड्स आहेत जे की साऊंड प्रोड्यूस करतात त्यांना मॉइस्ट आवश्यक असतं. आणि ते मॉइस्ट निर्माण करण्याचं किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, हे होकर कॉर्ड जे की अँटेरियर पेअर मध्ये प्रेझेंट असणारे फॉल्स होकर कॉर्ड जे की पिंक इन कलर मध्ये असतात. नंतर जे पोस्टेरियर पेअर, म्हणजे पोस्टेरियर पेअर जर पाहिली, ट्रू होकर कॉर्ड्स म्हणतात, दे आर कंपोज ऑफ द शीथ ऑफ येल्लो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. येल्लो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून हे बनलेले. समजते का? वरचे पिंकिंग कलर मध्ये, खालचे येल्लो कनेक्टिव्ह किंवा येल्लो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेले असतात ट्रू होकल कॉर्ड्स. आता ह्युमन बिंग मध्ये पाहिलं तर होकल कॉर्डला होकल कॉर्ड्स, होकल पोर्ट्स किंवा व्हॉइस रीड्स असंही म्हटलं जातं. इन केस ऑफ ह्युमन बिंग काय काय म्हटलं जातं, होकल कॉर्ड्स, होकल पोर्ट्स किंवा व्हॉइस रीड्स अँड फोल्ड्स ऑफ टिश्यू इन द थ्रोट दॅट आर की इन क्रिएटिंग साऊंड थ्रू द होकलायझेशन. आणि हे काय आहे ते ऍक्च्युली, हे की आहे कशाची, म्हणजे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं, हे कशापासून बनले, त्या ठिकाणच्या टिश्यू येतात ठीक आहे किंवा ती मेमरी आहे त्याच्या फोल्डिंग पासून बनले फोकल कॉर्ड ठीक आहे. आणि ते थ्रोएट मध्ये की आहेत, कशाची की आहेत, साऊंड क्रिएट करण्याची आपल्याकडे ती की आहे कशाच्या मदतीने, थ्रू द होकलायझेशन. होकलायझेशन म्हणजे काय, मी सांगितलं आता ज्यावेळेस एअर येते त्यावेळेस त्यांची क्लोजिंग होते कशाने, कॉन्ट्रॅक्शन, आणि त्या ठिकाणी होकलायझेशन किंवा व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेशन थ्रू ते काय करतात, साऊंड प्रोड्यूस करतात ठीक आहे. आता नंतर द साईज ऑफ होकल कॉर्ड्स अफेक्ट द पिच ऑफ द व्हॉइस, म्हणजे आपले जी साईज आहे होकल कॉर्डची साईज, म्हणजे ते किती क्लोज राहत आहेत किंवा किती ओपन राहत आहेत त्याच्यानुसार साऊंडची उच्च निश्चितता, म्हणजे साऊंडची तीव्रता किंवा पिच त्या ठिकाणी ठरत आहे. बघा जर जास्त क्लोज झाले तर आवाज काय, जास्त आवाज येणार आहे बरोबर, खणकणारा आपण म्हणतो त्याला थोडक्यात, तो आवाज निर्माण होईल. म्हणजे त्याची साईज किती ओपन किंवा किती क्लोज आहेत याच्यानुसार साऊंडची पिच त्या ठिकाणी काय जाते, ठरवली जाते. द होकल फोल्ड्स आर लोकेटेड विद इन द लॅरिंग्स ऍट द टॉप ऑफ द ट्रॅकिया. आपण आताही पाहिलं कुठं पोझिशन कुठे आहे, लॅरिंग्स मध्ये येतं, टॉपला येतं. ट्रॅकियाच्या टॉपला कोण आहे, लॅरिंग्स. लॅरिंगच्या टॉपला, लॅरिंगच्या टॉपला कोण आहे, त्या ठिकाणी होकल कॉर्ड साईडने. आणि मधली जी ओपनिंग असतात त्याला आपण म्हटलो होतं ग्लॉटिस. परत एकदा दाखवतो, समजा ही आपला विंड पाईप आहे, फक्त या साईडने जर पाहिलं तर ही ओपनिंग अशी आहे, तर याच्या साईडला हे होकल कॉर्ड्स आहेत आणि मधली ही जी ओपनिंग आहे स्लिट लाईक स्ट्रक्चर त्याला आपण म्हटलंय ग्लॉटिस, ज्याला एक फ्लॅप आहे व्हीपी ग्लॉटिस. लॅरिंग्स ऍट द टॉप ऑफ द ट्रॅकिया, दे आर अटॅच्ड पोस्टेरियर टू द अरेटोनॉइड कार्टिलेज अँड अँटेरियर टू द थायरॉइड कार्टिलेज. म्हणजे मागच्या साईडने ते कोणाला अटॅच आहेत, होकल कॉर्ड्स, अरेटोनॉइड कार्टिलेजला. तर फ्रंट साईडने किंवा अँटेरियर साईडने कोणाला अटॅच आहेत, ते ठिकाणी थायरॉइड कार्टिलेजला. समजतंय? पोझिशन समजली, लॅटरल साईडला आहेत कोणाच्या ओपनिंगला, लॅरिंगची जी ओपनिंग आहे वरच्या साईडला फ्रंट साईडनं त्याच्या लॅटरल साईडला हे प्रेझेंट आहेत. वरच्या साईडला जे ते फॉल्स आहेत मॉइस्चर प्रोव्हाइड करतात आणि खालच्या साईडला जे ट्रू आहेत जे की त्यांचं नॉर्मली रिलॅक्सेशन असतं ज्यावेळेस आपण इनहेलेशन करत असतो, ज्यावेळेस आपण एक्सेलेशन साऊंड प्रोडक्शन करतो त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होऊन एकमेकाच्या जवळ येतात आणि त्यांच्या साईजनुसार त्या ठिकाणी साऊंडची पीच ठरत असते किंवा त्याची तीव्रता ठरत असते. हे समजलं, होकलायझेशन होतं, व्हायब्रेशन तयार होतं. नंतर आपण पाहिलं की तो जो वरचा कलर जे असता, वरचे जे असतात ते त्या ठिकाणी पिंक कलर जे असतात, तर खालचे जे असतात ते येल्लो मस्क्युलर किंवा फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून ते बनलेले आहेत. नंतर हे जे होकल कॉर्ड्स आहेत ते जर अँटेरियर साईडनं पुढच्या साईडनं पाहिलं तर कोणाला अटॅच असतात, तर ते असतात थायरॉइड कार्टिलेजला. आणि मागच्या साईडनं कोणाला अटॅच असतात, तर ते असतात अरेटोनॉइड कार्टिलेजला, त्या ठिकाणी जॉईन असतात. हे सगळे कार्टिलेज कोणाचे आहेत, लॅरिंगचे. होकल कॉर्ड कुठे प्रेझेंट आहेत, लॅरिंग्स मध्ये. द टू होकल कॉर्ड्स आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द फॉल्स होकल कॉर्ड्स नोन एज द वेस्टिक्युलर फोल्ड्स और वेंट्रिक्युलर फोल्ड्स. जे की हे जे आपले फॉल्स होकल कॉर्ड्स आहेत यांना काय म्हटलं जातं, यांना वेस्टिक्युलर फोल्ड्स किंवा व्हेंट्रिक्युलर फोल्ड्स असंही म्हटलं जातं. कोणाला, ज्या फॉल्सला, जे की कुठल्याही प्रकारचं साऊंड प्रोडक्शन करण्यासाठी मदत करत नाही, परंतु ते
नॉर्मली त्यांचं फंक्शन आहे फोनेशन मध्ये. तर पहा सुपेरियर टू द मोर डिलेट म्हणजे मोर डेलिकेट टू फोल्ड्स. त्यांची पोझिशन काय होती कोणाची या फॉल होपल कॉर्डची पोझिशन काय होती सुपेरियर म्हणजे वरच्या बाजूला कोणाच्या ऍक्च्युअल जे ट्रू होपल कॉर्ड्स आहेत किंवा फोल्ड्स आहेत त्यांच्या सुपेरियर पोझिशन बसलेले येतं किंवा त्यांची त्या ठिकाणी त्यांची पोझिशन आहे. अँड दिस हॅव अ मिनिमल रोल इन द नॉर्मल फोनेशन. नॉर्मली त्यांचा रोल आहे म्हणजे थोडा कमीत कमी रोल आहे त्यांचा साऊंड प्रोडक्शन साठी. जसं की ज्यावेळेस आपण किंग चाळतो ठीक आहे त्या ठिकाणी थोडस डीप सोनरस किंचाळणे असेल थोडक्यात स्क्रीमिंग मध्ये किंचाळणे म्हणूया किंवा सोनरस म्हणजे खणखणीत आवाज. ज्यावेळेस आपला आवाज खणकतो किंवा आवाज खणखणीत निघतो आपला किंवा आपण किंचाळतो यावेळेस त्या ठिकाणी फोनाचं फंक्शन असतं. तर त्या ठिकाणी ते फॉल्स होकल कॉर्ड्स किंवा त्यांनाच वेस्टिक्युलर फोल्ड्स किंवा व्हेंट्रिक्युलर फोल्ड्स असंही म्हटलंय हे पण काय करतात त्या ठिकाणी त्यांचं फंक्शन करतात किंवा त्यांचा त्या ठिकाणी थोडाफार पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये असतं. पहा त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल हे पहा ही जी मधली स्लिट लाईक ओपनिंग होती एक मिनिट ही जी स्लिट लाईक ओपनिंग होती की आपलं ग्लॉटिस आणि ग्लॉटिसच्या साईडला हे होकल कॉर्ड्स भेटले. आणि जर तुम्ही फ्रंट साईडला पाहिलं इकडच्या साईडला ठीक आहे अँटेरियर साईडला तर ते कशाला जॉईन आहेत ते जॉईन आहेत त्या ठिकाणी थायरॉइड कार्टिलेजला. आणि बॅक साईडला पाहिलं तर त्या ठिकाणी ते जॉईन आहेत इकडनं अॅरॅटेनॉइड कार्टिलेजला. इथं पाहू शकता हे पहा हा थायरॉइड कार्टिलेज आहे अँटेरियर साईडनं त्याला ते जॉईन आहेत आणि पोस्टेरियर साईडनं इकडे आता दाखवू नाही शकत आपण हा क्रिकॉइड आहे समजा आणि इथं आपला असणारा कोण आहे इथं असणारे त्या ठिकाणी अॅरॅटेनॉइड कार्टिलेज त्याला ते मागच्या साईडनं किंवा पोस्टेरियर साईडनं जॉईन आहेत. समजलं फोकलायझेशन किंवा व्हायब्रेशन कसे तयार होतात तर त्यांच्या क्लोजिंगमुळे ज्यावेळेस आपण एक्सेलेशन करतो आपण एक्सेलेशन केलं तरच साऊंड प्रोड्यूस करू शकतो. आता समजलं जेवताना नॉर्मली बोलला का जात नाही कारण आपण त्यावेळेस एक्सेलेशन करू शकत नाही त्यामुळे फोकलायझेशन किंवा व्हायब्रेशन पण त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. कशामुळं तर वरची ओपनिंग जी असेल ती आपली एपिग्लॉटिस कव्हर असणार बरोबर आहे. जर त्यामुळे हे जे वोकल कॉर्ड्स असतात ते पण कसे असतात क्लोज असतात सॉरी ओपन असतात कारण आपण नॉर्मली आपलं इनहेलेशन बंद झालं त्यावेळेस म्हणून साऊंड प्रोड्यूस होणार नाही. ठीक आहे या ठिकाणी दाखवलं मी साऊंड प्रोड्यूस कसे होतात येणारी एअर आहे वोकल कॉर्ड्स वरती तर वोकल कॉर्ड्स क्लोज होतात एक्सेलेशनच्या टायमिंगला आणि या ठिकाणी व्हायब्रेशन किंवा वोकलायझेशन होऊन साऊंड प्रोड्यूस होतो. ठीक आहे चालतंय तर ट्रॅकिया हा त्याचा नंतरचा पार्ट आहे. आतापर्यंत काय काय पाहिलं पहा सगळ्यात अगोदर एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स मधनं दोन पेअर्स आहेत आपल्याकडे एअर नेझल चेंबर मध्ये नंतर इंटरनल लेअर्स इंटरनल फॅरिंग्स फॅरिंगचे पार्ट पाहिले फॅरिंग्स मधनं आता एअर कुठे आली लॅरिंग्स आपण पाहिलं लॅरिंगच्या वरच्या साईडला कोण आहेत वोकल कॉर्ड्स आहेत त्याचे साऊंड प्रोड्यूस करतायत आणि त्याची जी ओपनिंग आहे त्याला आपण ग्लॉटिस म्हटलंय. लॅरिंगचा जो समोरच्या साईडचा किंवा वरच्या बाजून असणारा जो कार्टिलेज आहे पूर्ण हे स्ट्रक्चर कार्टिलेज पासून म्हणलंय लॅरिंग्स वरचा जो कार्टिलेज आहे थायरॉइड कार्टिलेज त्याच्यापासून एक एक्सटेन्शन बाहेर निघलेलं आहे जे काय करतंय जे की त्याला आपण एपिग्लॉटिस म्हटलं तर या कव्हरिंगला म्हणजे ग्लॉटिसला कव्हर करण्याचं काम करते. लॅरिंगचे तीन कार्टिलेज पाहिले त्यांच्या पोझिशन पाहिलं कोणकोणत्या साईडनं ते काय करतात त्या ठिकाणी स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ नये म्हणून प्रोटेक्शन करतात स्वतःचं ते पाहिलं. आता ही जी लॅरिंगची ओपनिंग आहे ना लॅरिंगची ट्यूब आहे ही कंटिन्युअस खाली दुसऱ्या ट्यूब मध्ये होते म्हणजे कंटिन्युअस एका दुसऱ्या ट्यूबला जोडलेली त्याला आपण म्हणतो ट्रॅकिया किंवा विंड पाईप. आता हा एवढा पार्ट होता आपला लॅरिंगचा त्यालाच खाली हा आपला नेक रिजन मध्येच कोण आहे विंड पाईप असतो. हा विंड पाईपची आणि ट्रॅकियाची जी ओपनिंग आहे ती एकमेकाला कशी असते कंटिन्यू असते खाली म्हणजे ज्यावेळेस लॅरिंगची ओपनिंग बंद होईल लॅरिंगची ओपनिंग म्हणजे कोणाची ओपनिंग बंद झाली पूर्ण विंड पाईपची किंवा ट्रॅकियाची कारण लॅरिंग्स जे ट्रॅकिया ते एकमेकांना जॉईन आहेत म्हणजे ग्लॉटिस बंद झाला एपिग्लॉटिसने तर पूर्ण विंड पाईप काय होतो त्या ठिकाणी क्लोज होऊन जातो बरोबर आहे. एअर एपिग्लॉटिस सॉरी एअर फॅरिंग्स थ्रू जे ग्लॉटिसची ओपनिंग आहे त्याच्या थ्रू कुठे येईल लॅरिंग्स मध्ये लॅरिंग्स मधून खाली जाईल आता ट्रॅकियामध्ये. इथपर्यंत आपला पार्ट लॅरिंग्स पर्यंत संपलाय नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूया ट्रॅकिया लंग्स ब्रॉन्कायल ट्री रेस्पायरेटरी ट्री ब्रॉन्काय काय असतात आल्व्होलाय काय असतात आणि डायफ्रॅगम काय असतो. ठीक आहे इथपर्यंत झाल्यानंतर ऍक्च्युअल आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक संपल त्याच्यानंतर ऍक्च्युअल ब्रिदिंग मेकॅनिझम कसं होतं ते आपल्याला पाहिजे. तर पाहू आज सध्या तरी या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत बाय थँक्यू.